जिल्हा अधिकारी साहेब फलटण तालुक्यातील निराधार लोकांसाठी घर निवारा नगरपालिका उभारेल का? फलटण तालुक्यामध्ये निराधार नागरिकांसाठी निवारा घर नसल्याने काही दिवसांमध्ये फलटण बारामती बस स्थानकामध्ये एका वृद्ध महिलेवर अन्याय अत्याचार झाला आहे आणि अजून या बस स्थानकात निराधार वयोवृद्ध लोक कित्येक राहत आहेत की ज्यांना कोणीच नाही, त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना समजत नाही, पण अशा लोकांसाठी फलटण तालुक्यातील अधिकारी आणि लवकरात लवकर यांना निवारा देण्यात यावा व ज्या वृद्ध महिलेवर अन्याय झाला या नराधमाला फाशी देण्यात यावी। फलटण तालुक्यामध्ये बस स्थानक सह शहरात भरपूर प्रमाणात हे लोक राहतात, यांना जेवणाचे ना पिण्याचे पाणी अशा लोकांसाठी असणार तरी कोण असा प्रश्न फलटण मधील नागरिक करीत आहे। ही निराधार लोक काही वेळी ज्या गटारीच्या पाण्यापासून नागरिक लांब जातात अशा गटारीचे पाणी पीत असतात, पण अशा लोकांचा वाली या फलटण मध्ये कोण आहे, कोणी आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये केला जात आहे। फलटण तालुक्यातील या निराधार लोकांसाठी फलटणचे प्रशासन काही करेल का असे बोलले जात आहे। फलटण तालुक्यात गेले कित्येक दिवस कोरोनाच्या काळामध्ये लोकांना काय जेवण केले याबाबतही प्रशासन म्हणून कोणी उतरले नाही, पण अशा निराधार लोकांसाठी फलटण मधील मोरेश्वर शिक्षण संस्था त्या संस्थेने या लोकांना आजपर्यंत राहणे खाणे कपडे सह निवारा देण्याचे काम करीत आहे। या संस्थेचे फलटण तालुक्यासह जिल्हाभर नागरिक कौतुक करीत आहेत, तरी देखील प्रशासन म्हणून फलटणचे अधिकारी लक्ष देतील का असे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत। मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री हनुमंत मोरे सामाजिक कार्यकर्ते हे बेघर निराधार मनोरुग्ण यांच्यासाठी गेली 8 वर्षांपासून काम करीत आहेत। या निराधार लोकांची व निवाऱ्याची व्यवस्था करावी म्हणून प्रशासनाकडे व संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून या लोकांच्या निवारा जेवण व आरोग्याची व्यवस्था करावी म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहेत। निराधार लोकांचे अत्यंत फलटण शहरामध्ये हाल होत आहेत, तरी पण प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही, ही खूप खेदाची गोष्ट आहे। तरी प्रशासनाने या बेघर निराधार लोकांसाठी निवारा घर सुरू करावे आणि यांचे मायबाप व्हावे ही नागरिकांची मागणी आहे। RC24 न्यूज करता गोविंद मोरे सातारा।